मुंबईचे जे, जे अधिकृत फेरीवाले आहेत अधिकृत वीज जोडी दिली तर ते पैसे भरून त्याचा उपयोग होईल जेणेकरून आपले जे वीज चोरी होते ते होणार नाही हे सन्मान्य सदस्यांनी एक सजेशन दिलं आहे त्यांनी सूचना केली आहे जरूर ही सूचना तपासून पाहिली जाईल अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आपण देणार का माझी विनंती आहे मान्य अध्यक्ष मोदय साधारणपणे जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना काय आपल्याला सोयीसुविधा देता येतील संदर्भात निश्चितपणे शासन विचार करेल त्यांना ग्रीडवर नाही तर ऑफग्रीड अशा प्रकारे आपण त्यांना काही कनेक्शन देऊ शकतो का, का याचाही विचार करण्यात येईल तथापि अनधिकृत अशा प्रकारचे जर फेरीवाले असतील तर त्यांचं अन्यत्र कुठे पुनर्वसन करता येईल का असा प्रयत्न निश्चितपणे सरकार करेल सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय पण आज इकडे सभागृहात आहेत मुंबईशी निगडीत हा फेरीवाल्यांची समस्या ही अत्यंत गंभीर समस्या आहे यात सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आपण टाउन वेंडिंग पॉलिसी निर्माण केली आहे आणि टाउन वेंडिंग पॉलिसी केल्यानंतर आपण टाउन वेंडिंग कमिटीज स्थापन करायच्या होत्या आणि त्या समितीनी हॉकींग झोन्स करून पिचीज अलॉट करायचे होते ही कारवाई सुमारे तीन ते चार वर्ष पेंडिंग आहे आणि त्यामुळे हा अनाधिकृत फेरीवाल्यांचा विषय मुंबईत पेंडिंग आहे तर शासनाने त्वरित या टाउन वेंडिंग कमिटीची स्थापना करून हॉकिंग झोन्स बनवून सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार त्वरित हे हॉकिंग पिचेसचं वितरण करून टाटा सर्वे टाटिसचा जो सर्वे झालेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ह्याच्यातनं आपण सर्वे करून एकूण फेरीवाले किती आहेत ह्याची संख्या निश्चित केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना पिचेस अलॉट करण्यासंदर्भातली पण कारवाई अपेक्षित आहे तर या संदर्भातली कारवाई शासनाने त्वरित करावी अध्यक्ष महोदय आपण जी सूचना दिलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत तात्काळ आपले जे कमिशनर आहेत त्यांना या संदर्भातले आदेश निर्गमित करण्यात येतील तातडीने आपण काही टाइम बाउंड कार्यक्रम जो आहे तो त्या त्या ठिकाणच्या महापालिकांना देणार का अध्यक्ष महोदय जी सूचना आपण केली ती मुंबई पुरतं लागू न करता महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत त्या सूचना देण्यात येतील जी काही स्ट्रीट वेंडिंग पॉलिसी आहे ती योग्य प्रकारे लागू करून त्या अंतर्गत नेमकी कारवाई काय केली या संदर्भातला अहवाल पुढच्या तीन महिन्यांमध्ये त्यांनी पाठवावा अशा प्रकारचे आदेश देण्यात येतील निश्चित अध्यक्ष महोदय शासन जे अधिकृतपणे फेरीवाले आहेत त्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहील त्यांना आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपण जवळजवळ एक लाख फेरीवाल्यांना आता नुकतंच केंद्र सरकारचा स्वनिधी त्या ठिकाणी मिळवून दिला आहे त्यांना स्वनिधीचा दुसरा टप्पा मिळवून दिलेला आहे त्यामुळे माननीय कालिदासजी सरकार अशा प्रकारचे जे फेरीवाले आहेत त्यांना नक्कीपणे पाठीशी त्याच्या उभं राहील जिथे अनधिकृत चाललाय त्या संदर्भात मात्र आपल्याला काय कारवाई करता येईल ते आपल्याला बघावं लागेल अधिकृत असेल तर त्यांना वीज जोडणी द्या परंतु अनधिकृत असेल तर तात्काळ त्यांची वीज जोडणी सगळ्यांची माननीय उपमुख्यमंत्री कट करणार का निश्चितपणे अनधिकृत जे आहे ते कट करण्यात येईल त्याच्यामध्ये कोणी असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि सोबत आपल्या महावितरणला हे देखील कळवण्यात येईल की अधिकृत लोकांना सोप्या पद्धतीनं वीज कशी मिळेल ग्रीड होऊन द्या अपग्रीड द्या, द्या कशी द्या पण ती कशी मिळेल या संदर्भात एक पॉलिसी तयार करायला सांगण्यात आहे